आणि तेव्हा ती तुमच्या कामाची तुमच्या गावाच्या सरपंचानं कामं किती केलेली आहेत आणि त्यासाठी किती निधी खर्च केला याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला लगेच मिळू शकणार आहे. सांगतायत आमचे प्रतिनिधी विशाल पडे. तुम्ही तुमच्या गावासाठी दर 5 वर्षांनी सरपंच ग्रामपंचायत सदस्य निवडून देता, पण ते 5 वर्षात गावासाठी नेमकं काय करतात, किती निधी आणतात, तो कशासाठी खर्च करतात याची तुम्हाला सहसा माहिती मिळत नसेल. पण ती माहिती आता पंचायतराज वेबसाईटवर तुम्हाला मिळणार आहे. प्लॅनिंग ऑनलाईन या वेबसाईटवर ही माहिती अवेलेबल आहे. तुम्ही तुमचं गाव जिल्हानी आहे ही माहिती पाहू शकता. ती कशी पाहायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला planningonline.government.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्याची प्रोसेस काय ते मी सांगतो. इथे गेल्यानंतर या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ज्या वर्षाची माहिती पाहिजे ते वर्ष सिलेक्ट करावं लागेल. उदाहरणार्थ आपण 2017-18 या वर्षाची आपल्याला माहिती पाहिजे आपल्या ग्रामपंचायतीची. तर वर्ष निवडल्यानंतर पुढे आपलं राज्य निवडावं लागेल. आपण महाराष्ट्र राज्य निवडू. याच्यामध्ये महाराष्ट्र याच्यामध्ये आता तुम्हाला पर्याय आहेत. तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेची पण माहिती पाहू शकता, ब्लॉक पंचायतची पाहू शकता आणि ग्रामपंचायतची पाहू शकता. आपल्याला ग्रामपंचायतीची पाहायची आहे तर आपण व्हिलेज पंचायत हा पर्याय निवडूया. त्याच्यानंतर व्हिलेज पंचायत निवडल्यानंतर आता पुढे तुम्हाला जिल्हा निवडावा लागेल. उदाहरणार्थ आपण बीड हा जिल्हा निवडूया. जिल्हा निवडल्यानंतर प्रोसेस वाईज तुम्हाला पुढे तालुका निवडावा लागेल. तालुक्यानंतर ग्रामपंचायत निवडावं लागेल. आपण उदाहरणार्थ शिरूर कासार हा तालुका निवडला आणि त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आता ही लोणी ग्रामपंचायत निवडलेली आहे. तुम्ही ग्रामपंचायत तुमच्या गावाची निवडल्यानंतर या गेट रिपोर्ट वरती तुम्ही क्लिक करायला लागेल. क्लिक केल्यानंतर किती निधी खर्च झालेला आहे ते तुम्हाला अशी सविस्तर माहिती याच्यामध्ये येईल. आता याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी 4.5 लाख रुपयांचा निधी 14व्या आयोगातून खर्च झालेला आहे हे ते दाखवत आहे. म्हणजे तुम्ही असं प्रत्येक ग्रामपंचायत म्हणजे कशासाठी खर्च झाला आहे ते प्रत्येक तुम्ही पाहू शकता. प्रत्येक गावासाठी आहे, सर्व गावं याच्यावर अवेलेबल आहेत. त्यामुळे आता यापुढे आपल्या सरपंचांनी आपल्यासाठी काय केलं आहे हे तुम्हाला वेबसाईटवर जाऊन पाहता येणार आहे. त्यामुळे तुम्ही एखादं तुमचं विकास काम राहिलं असेल त्याचा प्रश्नही तुम्ही तुमच्या सरपंचाला विचारू शकता की हे काम आपल्या गावात कसं काय झालेलं नाही आहे. त्यामुळे वेबसाईटवर जा, माहिती घ्या, गावाविषयी अपडेट रहा. विशाल बडे, एबी माझा, मुंबई.